नमस्कार मित्रांनो, कसे आहात? सर्व ठीक आहात ना? हसताय ना? हसलंच पाहिजे, आयुष्य फार सुंदर आहे. कुठल्याही गोष्टीचं डिप्रेशन, कुठल्याही प्रकारचं स्ट्रेस न घेता आयुष्य हे फार सुंदर रीतीने आपण जगता येते. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. एक राजा होता, बलाढ्य असा राजा. त्याच्याकडे अमापाशी संपत्ती, अमापाशी सैनिक होतं. त्याला कुठल्याही प्रकारची कमतरता नव्हती, तरी तो अशांत होता. त्याच्या सैन्यगळात असलेल्या एक हुशार व्यक्तीला ज्यावेळेस त्यांनी ही आपली व्यथा सांगितली की माझ्याकडे सर्व काही आहे पण मी अशांत आहे, माझं मन ही अशांत आहे, त्यावर तू मला काहीतरी उपचार कर, तर त्यांच्या सैन्यामधला एक हुशार असा व्यक्ती होता. त्या व्यक्तीने त्या राजाला सांगितलं की महाराज, माझ्याकडे ह्या गोष्टीचं कुठल्याही प्रकारचं तुमच्याकरता उपाय नाही आहे, पण मला माझ्या माहितीत एक असलेला एक साधू आहे, संत आहे, जो फार हुशार आहे आणि फार ज्ञानी आहे, तो तुम्हाला या मार्गातून नक्कीच बाहेर, ह्या प्रॉब्लेममधून नक्कीच बाहेर काढेल, या व्यथेतून तुम्हाला बाहेर काढण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, तुम्ही त्यांना भेटा. मग तो जो त्यांच्या सैन्यातला जो व्यक्ती असतो, तो व्यक्ती त्यांना त्या महाराजाला सांगतो की तुम्ही या दिवशी या संतांकडे जा. तर एक जो त्याच गावामध्ये एक झोपडी असते आणि त्या झोपडीमध्ये तो संत, साधू संत, एका वृक्षाखाली, एका वटवृक्षाखाली शांतपणे आपल्या ध्यान साधना करत असतो. आणि राजा त्याच ठिकाणी जातो, राजा जातो आणि त्या साधू संताला तो आपली व्यथा सांगतो. पण तो जो संत असतो एवढा ध्यान साधलेत, एवढा व्यस्त असतो, एवढा मग्न असतो की तो त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि तो शांत चित्तीने आपल्या ज्या गोष्टी आहेत, ध्यान साधना आहे, त्याच्यामध्ये मग्न असतो. व्यतीत आपलं मन तिथे कॉन्सन्ट्रेट केलेलं असतं, एकाग्र पद्धतीने आपलं कॉन्सन्ट्रेशन चालू असतं त्याचं. त्यावेळेस पुन्हा एकदा राजा त्याला दुसऱ्यांदा त्याला विचारतो की राजा, माझ्याकडे अमापाशी संपत्ती आहे, माझ्याकडे अमापाचं बळ आहे, सर्व गोष्टींचं माझ्याकडे, कुठलीही गोष्ट माझ्याकडे कमी नाही आहे, तरीसुद्धा मी मनाने अशांत आहे, मला काहीतरी उपचार कर. पुन्हा तो साधू संत त्याला इग्नोर करतो, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. मग एका वेळेस राजा मनातल्या मनात विचार करतो की मी हे विचारतोय, मी ह्या व्यक्तीला, मी आपला हा साधू संत एवढा महान आहे पण तो मी ह्याला माझी व्यथा सांगतो, हा माझ्याकडे दुर्लक्ष करतोय, माझ्या व्यथेकडे लक्ष देत नाही आहे, तो त्याच्याच गोष्टींमध्ये एकाग्र आहे, त्याच्या ध्यान साधनेमग्न आहे. तरीसुद्धा एकदा राजा पुन्हा एकदा तो प्रयत्न करतो आणि म्हणतो त्या साधू संतला, त्या महंत साधूला, आणि त्या महंत साधू म्हणजे कोण, तर भगवान गौतम बुद्ध. पुन्हा एकदा विचारतो की महामानवा मी पुन्हा माझ्याकडे सर्व गोष्टी आहेत पण मी एका गोष्टीने अशांत आहे, माझं मन विचलित होतं, माझं मन कुठे कॉन्सन्ट्रेट होत नाही, मला का माहीत नाही, मी काही वेळ शांत, माझं मन थोड्या वेळाकरता शांत होतं पण पुन्हा मी अशांत होतो, मला याच्यावर उपचार कर. गौतम बुद्ध आता ह्या मात्र ह्यावेळेस त्याच्याकडे बघतात, शांतपणे बघतात आणि हसतात आणि ते म्हणतात की या बालका, तू एक काम कर, तू इथे आपले डोळे बंद कर, डोळे बंद कर आणि तुझं जे अशांत मन आहे त्याला शोधण्याचा प्रयत्न कर. किंवा एक काम कर, तू उद्या सकाळी याच वेळेस ये, फक्त येताना तुझं जे मन आहे ते तू बरोबर घेऊन ये, नाहीतर तू तुझं मन घरातच ठेवशील. अशा वेळेस हे ऐकून राजा मात्र संभ्रमात पडतो की हा जरी संत आहे, हा महान ज्ञानी असला, तरी अशा प्रकारचा हसण्यासारख्या कुठल्या गोष्टी होते, कोण कुणाचं मन घरी सोडून येतं का? मन हे बरोबर त्याच्याबरोबरच असतं, फक्त माझं मन हे अशांत आहे, हा माझी मस्करी करतोय का? तरीसुद्धा हा सगळ्या गोष्टींचा विचार करून राजा घरी जातो आणि दुसऱ्या दिवशी येतो. दुसऱ्या दिवशी आल्यानंतर तो सकाळी गौतम बुद्धाने सांगितल्याप्रमाणे त्या वटवृक्षाखाली ध्यानसाधना करायला बसतो आणि बसतो, डोळे बंद करतो आणि आपल्या मनाला शोधू इच्छितो. पण त्या दिवशी त्याचं मन त्याला कॉन्सन्ट्रेट करून देत नाही, अशांत, पुन्हा त्याच्या मनात अशांतता असते. तो गौतम बुद्धांना म्हणतो की बघा, मी हा तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा प्रयत्न केला तरीसुद्धा माझं मन अशांत आहे, ह्याच्यावर पुन्हा तुम्ही काहीतरी उपचार करा. गौतम बुद्ध ह्यावर म्हणतात, एक काम कर मित्रा, तू उद्या ये ह्याच वेळेस ये आणि पुन्हा एकदा प्रयत्न कर. तो राजा घरी जातो,
पुन्हा दुसऱ्या दिवशी येतो आणि दुसऱ्या दिवशी येऊन पुन्हा ध्यानसाधनेला बसतो. पुन्हा तीच गोष्ट, तीच घटना. पुन्हा गौतम बुद्ध सांगतात की बाळका तू पुन्हा ये आणि प्रयत्न करत राहा. असं करता करता तिसऱ्या की चौथ्या दिवशी तो राजा कॉन्सन्ट्रेट करतो, ध्यान साधना करतो, डोळे बंद करतो आणि एक तास, दोन तास होता, तीन तास होता, चार तास, असे पूर्ण दिवस आणि दुसरा दिवस निघून जातो. तो मात्र आपले डोळे उघडत नाही, शांतपणे ते कॉन्सन्ट्रेट करून ध्यान साधना करत बसतो राजा. आणि ज्यावेळेस त्याचे डोळे उघडतात आणि तो गौतम बुद्धांना म्हणतो की, गौतम बुद्ध म्हणतात की बालका तुला तुझं अशांत असं मन मिळाले का, सापडलंय का, तू शांत झालेस का? तेव्हा तो राजा म्हणतो की हे देवा, हे संता, तू जे सांगितलेले आहेत गोष्टी मला, त्याने माझं अशांत झालेलं असं मन हे मला सापडलं तर नाही, पण मी बऱ्याच प्रकारे मी शांत झालेलो आहे. मी अंतर्मनाने शांत झालेलो आहे. मी कुठेतरी ध्यान साधना केली आणि मी मला आतून मी माझ्या गोष्टींचा विचार केला आणि कुठे मला काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा कुठे मी आहे, ध्यान साधना करून, ध्यान साधनेतून मला एक मात्र कळालं की माझं मन हे, माझी ही जी अशांतता आहे ती बाहेर नसताना माझ्याकडे सर्व काही आहे, पण मी जर आतूनच अशांत असेल तर सर्व काही माझ्याकडे नाही आहे. त्यामुळे मी आतूनही प्रयत्न केला आणि मी जरी माझं मन शोधू शकलो नाही, अशांत मन जरी शोधू शकलो नाही तरी शांत बऱ्या पद्धतीने झालो आहे. ह्याच गोष्टींवरून आपल्याला लक्षात येतं की जरी आपण वेगवेगळ्या भावनेत, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जरी विचलित असू, आपण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण जरी आपल्या मनावर परिणाम होत असतील, आपण डिप्रेशन आणि आजच्या घडीला स्ट्रेस आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला ताणतणाव होत असतील, तर आपण आपलं जे अशांत असं मन आपण स्वतःच कंट्रोल करू शकतो. मित्रांनो, हेच माझं सांगण्याचा उद्देश. कुठल्याही छोट्या गोष्टी, कुठल्याही अडचणी, कुठलेही प्रॉब्लेम्स हे आपल्याला कमकुवत करून टाकतात, पण आपण आपल्यावर असलेला कंट्रोल आपणच कमी करू शकतो. आपणच आपल्याला असलेला कंट्रोल आपण साधू शकतो, योग्य रीतीने साधू शकतो. धन्यवाद.